आज आपण कार्यजल विश्लेषण हा लेसन पाहणार आहे, नेटवर्क एनालिसिस। तर ज्यावेळी उत्पादन कार्याला सुरुवात होणार असते त्यावेळेस उत्पादन कार्याची घटना आणि कृती किंवा काम यांचा जो सिक्वेन्स ठरवला जातो, क्रम ठरवला जातो, त्याला कार्यजल विश्लेषण किंवा नेटवर्क एनालिसिस असं म्हटलं जातं। आता हा घटना आणि क्रम यांचा संबंध पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, रेखाचित्र ज्याला म्हणतात। तर हे जर रेखाचित्र तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काय आहेत, पाव वर्तुळ दिसतात तुम्हाला आणि त्याच्या आतमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे अंक लिहिलेले आहेत, त्याचबरोबर असे बाण दिसत आहेत। तर हे कृती किंवा प्रत्यक्ष जे काही काम होणार आहे ते दर्शवतात बाणमध्ये। आता हे बाणाच्या वरती एबीसीडी ईएफजीएच आय असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली आकडे लिहिले 3, 2, 4, 8, 9, 1 असं लिहिलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी एबीसीडी हे जे काय लिहिलेलं आहे, ही कृती आहे, काय काम चाललेलं आहे ते दर्शवतात आणि किती वेळ ते काम चालणार आहे, किती कालावधी चालणार आहे। समजा या ठिकाणी 3 लिहिले, 2 लिहिले, 4 लिहिले, 2 लिहिले म्हणजे किती 2 तास या ठिकाणी ती कृती होणार आहे, 3 तासात ते काम पूर्ण होणार आहे असा त्याचा अर्थ आहे। आणि पहिली जी वर्तुळ आहे ते सुरुवातीची घटना दाखवेल आणि शेवटचं जे वर्तुळ आहे 7 नंबर ही शेवटची घटना, म्हणजे पहिले उत्पादन कार्य जे आहे हे 1 पासून सुरू होईल पहिल्या घटनेला आणि 7व्या घटनेला ते संपेल। तर ह्या घटना या आकृतीमध्ये 7 आपण दाखवलेले आहेत, तर या सिक्वेन्स मध्ये कसं काम चालतं पहा, म्हणजे घटना आणि कृती किंवा काम यांचा संबंध ठेवून ते उत्पादन पूर्ण केलं जातं। या ठिकाणी हे उत्पादन कार्यासाठी आपण एक उदाहरण घेऊन हे तुम्हाला आकृती समजून देता येईल। आपण या ठिकाणी असं समजूया की आपल्याला इलेक्ट्रिक गीझर किंवा ज्याला इलेक्ट्रिक वॉटर हीटर असं म्हणतात, तर ते तयार करायचे, इलेक्ट्रिक गीझरचं उत्पादन तयार करायचे। तर इलेक्ट्रिक गीझर तयार करत असताना गीझर पाहिलाय का तुम्ही, सिलिंडरच्या आकाराचा असतो बा, अशा पद्धतीने सिलिंडरचा त्याला आकार असतो आणि आपल्या बाथरूममध्ये तो भिंतीवरती बसवलेला असतो आणि त्याला आपल्या नळाचं इनलेट आणि आउटलेट कनेक्शन दिलेलं असतं। इनलेट मधून थंड पाणी आत जातं आणि गरम झाल्यानंतर आउटलेट मधून ते आपल्याला नळावाटे खाली बादलीमध्ये घेता येतं। तर अशा प्रकारे ते गीझरचं कार्य असतं। तर आता हा गीझर बनवायचा आहे आपल्याला, उत्पादन करायचं, तर पहिली घटना काय करावी लागेल, जे आता तुम्हाला सांगितलं सिलिंडरच्या आकाराचा तो बनवायचा आहे आपल्याला, म्हणजे बाह्यावरण बनवावं लागेल, त्याला आउटर कंटेनर असं म्हणतात। तर हा आउटर कंटेनर बनवण्यासाठी बनवणी ही पहिली घटना झाली। उत्पादन गीझरचं आहे पण त्यातली पहिली घटना काय आहे, बाहेरचं आउटर कंटेनर बनवणे, बाह्यावरण बनवणे। मग हे बाह्यावरण बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एक पत्रा घ्यावा लागेल स्टीलचा आणि तो पत्रा गोल गोलाकृती करून त्याच्यावरती वेल्डिंग करावं लागेल। म्हणजेच या ठिकाणी काय झालं, तो जो बेंडिंग करावा लागेल, बेंड करावं लागेल आणि त्याला असा गोला आकार द्यावा लागेल। म्हणजे हे पहिली कृती काय येईल की तो पत्रा बेंड करणे, कापून घेऊन आकारामध्ये त्याला बेंड असा आकार देणे, त्यानंतर त्याला वेल्डिंग करणे, स्पॉट मारावे लागतील ना ते पूर्ण लिकेज वगैरे काय होऊ नये किंवा असं गॅप राहू नये याच्यासाठी त्याला वेल्डिंग करावं लागेल, आतून त्याला स्पॉट वेल्डिंग असं म्हणतात की जेणेकरून ते एक सारखं पूर्ण राऊंड दिसेल, खराब दिसू नये यासाठी, ठीक आहे। त्याच्यानंतर काय करावं लागेल की आपल्याला दुसरे फ्रंट प्लेट आणि बॅक प्लेट अशा 2 प्लेट असतात झाकण्यासारखी, तर ते बनवावी लागतील। म्हणजे बी कृती ती झाकणं बनवावी लागतील, लक्षात, ए कृती ते पूर्णपणे गोला कृती बनवावं लागेल, वेल्डिंग करावं लागेल, दुसऱ्या बी कृतीमध्ये आपल्याला दोन्ही बाजूची ती झाकणं तयार करावी लागतील, त्याला हे जे 2 आकडे आहे 2 तास त्याला वेळ लागेल असं गृहित धरायचं। त्यानंतर पहिलं जे आपण सिलिंडर आकारात जे बनवलं बाह्यावरून त्याला 3 तास लागले, त्याच्यानंतर काय करावं लागेल, आपल्याला आकर्षक ते दिसण्यासाठी पेंट द्यावं लागेल आणि नंतर त्याला सुकवावं लागेल। तर पेंटिंग अँड बेकिंग ही सी कृतीमध्ये त्याला 1-4 तास लागेल असं गृहित धरा। अशा प्रकारे
हे काय झालं म्हणजे इथं पहिली घटना पूर्ण झाली की तो आपला कंटेनर तयार झाला. त्याची त्यानंतर दुसरी घटना या ठिकाणी आहे की इनर कंटेनर बनवले, बाहेरचा कंटेनर बनवला, आता त्याच्या आतमधला कंटेनर बनवायचा. तर आतमधला कंटेनर की जो महत्वपूर्ण घटक आहे त्याच्यामध्येच पाणी गरम होत असतं आणि ते बाहेर येत असतं. तर हा इनर कंटेनर बनवणे ही दुसरी घटना. आणि इनर कंटेनर बनवत असताना कृती काय करायची की तो मोल्ड करून तो साच्यामध्ये तेवढ्या लिटरचा बनवायचा, समजा 5 लिटर, 10 लिटर, 20 लिटर, काय ज्याची क्षमता असेल तेवढ्या लिटरचा तो इनर कंटेनर बनवायचा. ओके, त्यानंतर या ठिकाणी त्याचा कालावधी दिलाय 2 तास लागेल किंवा काय, याची एकच कृती आहे. त्यानंतर तिसरी घटना महत्वाचं काय असतं गीझरमध्ये, हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट असल्याशिवाय पाणी गरम होईल का? नाही. मग आता हिटिंग एलिमेंट बसवायची घटना तिसरी आहे. त्याच्या आतमध्ये हिटिंग एलिमेंट बसवायचे, इनलेट इनर कंटेनर तयार झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये हिटिंग एलिमेंट बसवायचे. तर हिटिंग एलिमेंट बसवायचे या तिसऱ्या घटनेमध्ये म्हटल्यानंतर आपल्याकडे काय पाहिजे, हिटिंग एलिमेंट पाहिजे. मग ते हिटिंग एलिमेंट बनविणे ही कृती झाली या ठिकाणी, ही कृती हिटिंग एलिमेंट बनविणे. त्याला या ठिकाणी 4 तास लागले असं म्हटलं. त्यानंतर हिटिंग एलिमेंट त्या ठिकाणी बनवल्यानंतर ते काय करावं लागेल, बसवावं लागेल. मग ती कृती कोणती आली, हिटिंग एलिमेंट या ठिकाणी बसवायचं आणि कनेक्शन टर्मिनल बाहेर काढायची. या ठिकाणी या कृती त्याला 2 तास आली. तर अशा प्रकारे तिसरी घटना या ठिकाणी पूर्ण झाली. त्यानंतर चौथी घटना या ठिकाणी आला होता, असेंब्ली करणे. आता असेंब्ली करत असताना जे पार्ट जे आहेत ते पूर्ण असेंब्ली आपल्याला करायचे. तर हे असेंब्ली करत असताना जे आता आउटर कंटेनर आणि इनर कंटेनर या दोन्हींच्या मध्ये उष्णता बाहेर पडू नये म्हणून ग्लास वूल भरायचं असतं. तर हे ग्लास वूल दोन्ही मध्ये भरायचं म्हणजे सगळीच्या सगळी जी उष्णता हिटिंग एलिमेंटची आहे ती इनर कंटेनर मधील पाण्याला मिळेल आणि आउटर कंटेनर गरम होणार नाही, यासाठी त्याच्या आतमध्ये ग्लास वूल भरायचं. या चौथ्या घटनेची जी कृती आहे की जिला 3 तास लागणार आहे, त्याच्यामध्ये ग्लास वूल भरायचं, त्यानंतर इनलेट आउटलेट वाल्व जे आहेत ते सगळे बसवायचे, त्यानंतर थर्मोस्टॅट बसवायचं, ही सगळी जे काय असेंब्ली आहे नटबोल्ट ही सगळी क्रिया या ठिकाणी चौथ्या घटनेमधील जी कृतीमध्ये करायची, याला 3 तास लागतात. त्यानंतर घटना क्रमांक 5 या ठिकाणी पहा, इलेक्ट्रिक वायरिंग किंवा कनेक्शन. आता या ठिकाणी आपण काय केलंय पहा, चौथ्या घटनेपर्यंत पूर्णपणे त्या उपकरणाची असेंब्ली केलेली आहे, 5व्या घटनेमध्ये कनेक्शन करायचे, इलेक्ट्रिक कनेक्शन. मग त्यासाठी कृती काय करायची, जे काय त्या ठिकाणी हिटिंग एलिमेंट आहे किंवा इंडिकेटर आहे थर्मोस्टॅट आहे याची सगळ्याची या ठिकाणी एच कृतीमध्ये कनेक्शन करायचं, म्हणजे हे काम 1 तासाचं आहे, एच कनेक्शन करायची. त्यानंतर 6व्या घटना क्रमांक 6 काय आहे, टेस्टिंग. आता इलेक्ट्रिक कनेक्शन पण झालं तर ते वर्किंग बरोबर करते का नाही, आपण सांगितलंय तसं त्याच्यामध्ये कोणता दोष तर राहिलेला नाही, ओपन शॉर्ट लिकेज काय का नाही, या सगळ्या टेस्टिंग करायच्या आणि त्या ठिकाणी ते बरोबर कार्य करतं, पाणी त्याच्यामध्ये जे सांगितलंय त्या पद्धतीने गरम होतं का, हे सगळं टेस्टिंग करायचं. ही काय झाली, घटना क्रमांक 6 टेस्टिंग आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेस्ट करायच्या, ही कृती आय झाली, याला 2 तास लागले. समजा संपले 6 घटना झाल्या, त्यानंतर 7वी घटना जी आहे की ज्या ठिकाणी काम आपलं संपणार आहे, या ठिकाणी आपण 6व्या घटनेला सगळं टेस्टिंग करून नेमप्लेट पण लावायची इथं आणि 7व्या घटनेला ते ओके रिमार्क 6व्या घटनेला चाललाय आणि 7वी घटना या ठिकाणी काय झाली की पॅकिंग करायचंय, पॅकिंग करायचंय आणि म्हणजे ते मार्केटला जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी पॅकिंग झालं आणि मग हे तुमचं पूर्ण कार्यजल विश्लेषण किंवा उत्पादन तयार झालं असं म्हणताय. आता तुम्ही आकृती काढून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर लिहायचे, काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगेन. सर्वांची झाली का आकृती काढून? आता याचं एक्सप्लेनेशन जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे उदाहरण देऊन की गीझर बनवायचं कसं त्याचं कार्यजल विश्लेषण आपण केलेलं आहे, तर ती प्रोसेस जी आहे घटना आणि कृती याची लिहून घ्यायची आकृती आणि ती माहिती सांगितली.